परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या घटकामध्ये आपण परिमेय संख्या वरील क्रिया यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार पा. सर्वप्रथम आपण परिमेय संख्या वरील क्रियेमध्ये बेरीज बघूया. तर बेरीजमध्ये आपण उदाहरण अशा पद्धतीचं स्कॉलरशिपला उदाहरण येतं. स्कॉलरशिपला बेरीजचं उदाहरण अशा पद्धतीने येतं, 7/8 + 9/15 यांची बेरीज आपल्याला करायची आहे. 7/8 + 9/15 आपल्याला माहिती आहे की बेरीज करण्यासाठी छेद समान असावे लागतात, परंतु ह्या परिमेय संख्येचे छेद समान नाहीयेत. पहिल्याचा छेद 8 आहे, दुसऱ्याचा छेद 15 आहे. म्हणजे आपल्याला 8 आणि 15 यांचा लसाई विचारात घ्यावा लागेल. तर 8 आणि 15 लसावी म्हणजे 8 ने पण भाग केला पाहिजे, 15 ने पण भाग केला पाहिजे आणि अशी लहानात लहान संख्या. तर 8 आणि 15 यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या आहे 120. तर यांचा छेद आपण 120 करायचा आहे. 7/8 हा छेद 120 होण्यासाठी आपल्याला छेदाला 15 ने गुणावं लागणार आहे आणि म्हणून अंशाला देखील 15 ने गुणावं लागेल. दुसऱ्या परिमेय संख्येचा छेद 15 आहे, तो 120 करण्यासाठी आपल्याला 8 ने गुणावं लागेल आणि अंशाला सुद्धा 8 ने गुणावं लागणार आहे. तर हा गुणाकार आपण करून घ्यायचा आहे. 7 × 15 = 105 होईल. 8 × 15 यांचा गुणाकार 120 होतो आणि 9 × 8 यांचा गुणाकार 72 आणि 15 × 8 यांचा गुणाकार 120. आता छेद समान झालेले आहेत. छेद समान झाल्यामुळे आपण त्यांची बेरीज करू शकतो. छेद जो आहे तोच मांडायचा आहे आणि 105 + 72 105 आणि 72 यांची बेरीज 2 आणि 5 = 7, 7 आणि 0 = 7 आणि 177/120 आणि म्हणून पर्याय 2 हा योग्य पर्याय आहे. परिमेय संख्येवरील क्रियेमध्ये पुढील क्रिया आहे परिमेय संख्येची वजाबाकी. त्यासाठी आपण उदाहरण घेतलेलं आहे 9/10 + 12/17. तुम्हाला माहिती आहे जर छेद समान असतील तर अंशाची वजाबाकी करतात, परंतु ह्या उदाहरणामध्ये छेद समान नाहीयेत आणि म्हणून आपल्याला त्या परिमेय संख्येचे छेद समान करावे लागतील. समान करण्यासाठी आपल्याला 10 आणि 17 यांचा लसावी विचारात घ्यावा लागेल. 10 आणि 17 यांनी भाग जाणारी आणि लहानात लहान संख्या म्हणजे 10 आणि 17 यांचा लसावी. 10 आणि 17 यांचा लसावी आहे 170 आणि म्हणून छेद आपल्याला 170 करायचा आहे. तर 9/10/170 करण्यासाठी आपल्याला 10 ला 17 ने गुणावं लागेल आणि म्हणून 9 ला सुद्धा 17 ने गुणावं लागेल. दुसऱ्या परिमेय संख्येचा छेद देखील 170 करायचा आहे आणि म्हणून छेदाला 10 ने गुणावं लागेल 170 गुणाकार होण्यासाठी आणि 12 ला सुद्धा 10 ने गुणावं लागेल. त्याचा गुणाकार 153 होईल आणि 10/17 यांचा गुणाकार 170 होणार आहे. वजा 12/10 = 120 आणि 17/10 = 170. छेद समान झालेला आहे आणि म्हणून अंशाची वजाबाकी करूया. तर 153 मधून 120 गेले, 3 ने 0 गेला 3, 5 ने 2 गेले 3, 33/170 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर पर्याय आहे.